आज संपूर्ण महाराष्ट्राला आदरणारी बातमी समोर आली आहे. अनेक गावात अजूनही जादूटोणा नरबळीचे प्रकार घडत आहेत. आता पालघर जिल्ह्यातील जव्हारमधून जादूटोणा प्रकरण समोर आले आहे. राज्यात अगोदरही जादूटोणा नरबळीचे वाढते प्रमाण लक्षात घेता शासनाने महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अगोदरी प्रथा जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम 2013 अंमलात आणलाय. मात्र अजूनही अगोदरी जादूटोणा नरबळीची प्रथा केल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जादूटोणा करण्याचा प्रकरण समोर आलं आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. विक्रमगड तालुक्यातील जव्हार पोलीस ठाण्यात येथील करे तलावली येथील एका घरात तांदळामध्ये राजकीय नेत्याची प्रतिमा लावून अनिष्ट अघोरी प्रथांचा वापर करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. जादूटोणा करणाऱ्यांना पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विक्रमगड तालुक्यातील व जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील करे तळावली येथून अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तींची नावे कृष्णा बाळू कुरकुटे व संतोष मंगरू वारडी असून त्यांच्यावर जव्हार पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक व महाराष्ट्र नरबळी अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधात्मक गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.